नमस्ते भारत, आपण बघत आहात महाराष्ट्राचा रणसंग्राम। मी विजय खवसे, सध्या मी सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये आहे आणि सावनेर विधानसभा क्षेत्रामधलं सावनेर हे गडकरी चौकामध्ये आहे आणि गडकरी चौकामधून आम्ही तुम्हाला या मतदारसंघामध्ये कोणाची बाजू कशी आहे ते लोकांकडून जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। तर लोकांकडे आपण जाऊया आणि लोकांचं काय मत आहे ते जाणून घेऊया। हे संपूर्ण जे मार्केट आहे सावनेरचं मार्केट आहे आणि मार्केटमधल्या लोकांचं काय म्हणणं आहे निवडणुकी संदर्भात हे चायवाले दादा आहे, चायवाल्या दादाकडून चला जास्त विचारणा करू आपण। दादा नमस्कार, बोला। चायचा ठीक आहे आपला? ठीक आहे ना। चायपत्ती दूध घेत महाग आहे? हो सारा ठीक आहे, बरोबर आहे। भाव काय चायचे? चहाचे 5 रुपये फक्त। हो फक्त 5 रुपये परवडते का? हो परवडा, परवडायला कसं करायचं? पाणी टाकत असं वोट भरासाठी तर काही करायचं लागतं साहेब, टाकत असं चहामध्ये। हो ते बाबा ते चालणार, ते अर्ध पाणी अर्ध तू अच्छा अर्ध पाणी म्हणजे स्पष्ट बोलता बाबा तुम्ही। हो बरोबर, स्पष्ट बोलणारच पाहिजे। हो ठीक आहे ना, नाही का? हो निवडणूक आहे म्हटलं, निवडणुकीत चहाच्या दुकानावर येतातच लोक। नाही आमच्या काय म्हणते चर्चा? आमच्या दुकानात असते आपले साहेबाले देशमुख साहेब आले होते चाय वाटण्यासाठी मागच्या वेळेला। आशिष देशमुख? हो चाय वाटते। हो चाय वाटायला आले होते माझ्या दुकानामध्ये होता, त्यांनी 10-12 लोकांना चाय वाटली। तर तुमच्या दुकानाला तर प्रसिद्धीच मिळाली मग? प्रसिद्धी कशी? आपण नावासाठी गेलो का जी चाय बनवलं, चहा घेतो 5 मिनिटं वापसी आले, चहा घेतून गेले। मग यावेळेस मग माहोल कोणाचा इथं? माहोल बीजेपी जास्त आहे। बीजेपी म्हणते कोणी काँग्रेस आहे, पण सर्वात जास्त मुंबई बीजेपी जास्त आहे। हो हो एवढे वर्ष पण केदार साहेब होते ना? अरे काय काही नाही बोलत भैया, आप बताइए। आइए ना थोड़ा इधर आइए ना, आइए इधर आइए, ये इंटरव्यू बात करेंगे, बैठ बैठिए थोड़ा बात करेंगे। नहीं चाय वाले के पास में कैसे हर लोग आता है यहाँ पे, इसलिए हम थोड़ा चाय वाले की दुकान में जाके, और हम मतदाताओं से मिलते हैं, नेताओं से नहीं, कार्यकर्ताओं से नहीं। आपका नाम क्या है? विजय पुनियानी। क्या करते हो? कपड़े की दुकान है। कपड़े की दुकान है। हाँ क्या महंगाई के हिसाब से कैसा है व्यापार, कैसा है अभी व्यापार? साधारण है, सीजनेबल धंधे रह गए आजकल, और सब जैसे ऑनलाइन वगैरह भी चल रहा है। तो ये ऑनलाइन सब लोग ऑनलाइन ही बुलाते हैं, अमेज़न से वगैरह से, कोई फर्क पड़ा अपने धंधे पे? नहीं फर्क तो पड़ता है थोड़ा बहुत। जीएसटी का कुछ असर? नहीं 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 कोई असर नहीं है जीएसटी का वैसा कोई। अच्छा है क्या ये? हाँ अच्छा है। अब जैसे गवर्नमेंट ने पहले बोला था कि इनकम टैक्स हटा देंगे, एक ही टैक्स रखेंगे जीएसटी, लेकिन अब वो सभी टैक्स लग रहे हैं, वो तो फर्क पड़ता ही है। अच्छा। अभी ये चुनाव का माहौल चल रहा है सावनेर में इस बार, क्या बोलते माहौल? माहौल ठीक है, अभी 50-50 है। अब लोग भी बोलते चेंज होना, हमको कुछ बदलाव होना, ऐसी बातें करते लोग अपन जैसे पूछते ग्राहक लोग। और तुम्हारे भी दुकान में आते होंगे ना लोग? हाँ तो चर्चा तो होती रहेगी। हाँ है ना। हाँ। बस थोड़ा सा सर का भाव मुझे तुम्हें बसा, जाऊँगा ये तो बसा ना, ये तो बसा। हाँ लोग चर्चा करते रहते हैं अनेक बार, बराबर है। हाँ। इसलिए तो हम सारे ये दुकानदारों से मिलते हैं, उनसे पता चल जाता है। हाँ। चेंज मांगते हैं लोग अब इस बार। हाँ जैसे गांव में विकास, बहुत लोग ये भी बोलते हैं कि केदार साहब ने बहुत विकास किया यहाँ पे। नहीं नहीं करते हैं वो भी, ऐसा नहीं है, विकास तो हुआ है, कुछ दिख पड़ता है कुछ नहीं दिखता। विपक्ष वाले बोलते नहीं किया, सब बातें तो विपक्ष की सरकार है ना अभी। हाँ है ना, भैया से भी लो थोड़ा सा। क्या भैया से भी लेंगे? ओ हमारा तोताराम बहुत अच्छा बताता है। तोताराम भाऊ से तो बात की, भाऊ भाऊ तुमच्या सोबत बोलो, काय नाव तुमचं? गोपाल पाटील। गोपाल पाटील, तुम्ही काय करता? मी सिक्युरिटी मध्ये नोकरी करतो। अच्छा सिक्युरिटी मध्ये आहे, काय पगार किती बरोबर मिळते? पैशाचं काय करायचं, पैसा तर काहीच नाही करायचं, म्हणजे वेळेवर पेमेंट नाही मिळत ना। तेच तर म्हणून राहिलो ना, आता बरेचशा सिक्युरिटी वाल्यांची नोकरी तर करणं पडेल ना साहेब, पगारही कमी मिळते। पगार कमी मिळते तर आता पोटासाठी तर काही करणं आहे की नाही? मग भागते का अशा वेळेस घर? हो चालते ना साहेब, शेती आहे ना। हा शेती आहे। हो शेती पण आहे। शेती आहे, परवडते का म्हणजे आजकाल या वर्षी? शेती काहीच नाही परवडत, असं वाटतं का विकून एखादी चार टपरी लावून घ्यायची? तुकाराम भाऊ ठीक आहे मग। हो आपल्यापेक्षा खूप सुखी आहेत ते, आपल्यापेक्षा ते सुखी आहे, कारण की एक हप चाय विकले 5-6 रुपये मिळतात त्यांना। दिवराईल चहा नाही तर आज कसं महागाईमुळे शेती नाहीच परवडून राहिली।
सरकार काही शेतकऱ्यावर लक्ष देत नाही, सरकार कोणतीच नाही देत, कोणतीच सरकार नाही देत, कोणतीच सरकार लक्ष देत नाही, आपलंच भलं करते, आपलंच भलं करते, इकडून तिकडून तिकडून तिकडं, कोणतेही सरकार असेल आता तरी तेच आहे। आता बटन आपल्या हाती आणि 20 तारखेला बटन आपल्या हातात आहे, 20 तारखेला ते आहे ना बटन आपल्या हाती, आपण कुठे सावनेर मध्ये काय म्हणते मग नाही, मी सावनेर माझं विधानसभा क्षेत्र गाव आहे, पण मी पंचायत समिती पाटण सांगली जिल्हा विधानसभेची निवडणूक आहे, विधानसभेची आहे, तर ते तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही येता, पण आता सध्या म्हणजे पाडं सारखंच आहे, कोणाला जास्त कोणाला कम म्हणतो, विकास आघाडी महायुतीमध्ये 50-50 हो सध्या कंडिशन म्हणजे कसं आहे, लोकांचे बी आहे ना थोडस, मी घुमतो मार्केटमध्ये म्हणा किंवा कोणत्या दुकानामध्ये चार टपरीला बसतो, तर लोकांचे विचार का नाही कसं काय यावर्षी नाही बराबरी मी सुंगा म्हणते ज्यादा कोण ये नाही असं म्हणजे त्यांच्या विचार ना। आता यावर्षी जी आहे सुनील केदार मैदानात नाही आहे, म्हणजे त्यांच्या पत्नी आहे, अशा वेळेस काही फरक पडून काय नाही, फरक तर काही हे नाही, काय काय व्होटिंग जे होणार आहे ते काँग्रेसला पाहून केदार साहेबाला पाहून होणार आहे। अनुजाताई हे आता पहिलेच वर्ष आहे रँकिंग मध्ये त्यांच्या, पण केदार साहेब म्हटलं म्हणजे आज 20 वर्षापासून आमदार राहिलेले आहे। अरे मोदीच्या काळात निवडून आले ते लयर हो, तर तेच एक सीट आली आहे ना आपल्या इथून सावनेर मधून, राखली होती त्यांचा विकास होता तो, आता लोक कसं राहते, लोक दोन्ही पार्टी जाते, एक बीजेपीला म्हणतो विकास झाला नाही, काँग्रेसवाला म्हणतो आम्ही विकास केला, तर विकास केला तेव्हाच निवडून येते म्हणण्याचा तात्पर्य का, विकास केला त्यांनी असं रायवाले दादांना स्पष्ट सांगितलं का नाही, आता मी काय म्हटलं 50-50 लोकांचं आहे, त्याच्यात आपल्याला ना बीजेपीला म्हणतायत ना काँग्रेसवाल्याला म्हणतायत, पण यावेळेस इथं टक्कर काट्याची आहे, काट्याची टक्कर 100%। मागच्या वेळेस सुनील भाऊ एकदम वन साइड झाले, त्यावेळेस ते केदार साहेब त्यावेळेस पक्की गॅरंटी होती, आम्ही असंही ऐकलं आहे आशिष देशमुख आहे, पण आशिष देशमुखचे भाऊ एक अमोल देशमुख आहे ना, ते अमोल देशमुखचा फटका कोणाला बसणार, त्यांच्याच भावाला बसणार आशिषला, मग फटका बसला दादा आशिषला, तर मग अशा तुम्ही म्हणता का बीजेपीची नाही नाही तुम्ही असे म्हणता का, हे गोष्ट बरोबर आहे, हे पंकज मला खरं सांगतो मी, हे जे आहे का नाही आपले जे घाटोळे आहे, हे आपले काँग्रेस जेवढे अपक्षवाले आहे हे सारे होटिंग खाणार आहे काँग्रेसवाल्याचे, तुम्हाला सांगतो मी खरी गोष्ट, अमोल देशमुख कोणाचे मतदान खाईल, अमोल देशमुख मतदान केदारचे खाणार आहे, हो अगोदर त्यांचे वडील काँग्रेसलाच होते ना, रणजित बाबू देशमुख जे काँग्रेसचे होते की नाही, तर काही बीजेपीच्या पकडा काही कम होतील, जसे 10 वोट बीजेपीचे कम झाले तर 10 वोट काँग्रेसचे पण ते कम होते, म्हणजे दोघांचेही ते मायनस करणार अमोल देशमुख, अमोल देशमुख दोघांचे मायनस करते, अमोल देशमुख राहतील का नाही, ते तेवढं आपण ते तर आपण आपल्याला दोन लोकांच्या मालवा 50-50 मध्ये, 50-50 मध्ये आहे म्हणते या ठिकाणी काका आहे, काका नमस्कार, नमस्कार जी बोला, काय नाव काका, माझे काम होणे पद्माकर, पद्माकर काय करता, मी खाली आहो काय रिटायरमेंट, बिलकुल रिटायरमध्ये फिरायचं नाही का, काय म्हणते सावनेरचा विकास काय झाला एवढ्या वर्षापासून, काही डेव्हलपिंग आहे इथं, काही नाही आहे डेव्हलपमेंट, काहीच नाही, काही नाही आहे, रोजगार रोजगार नाही काहीच नाही एका वाक्यात, काऊन सर केदार साहेब होते ना सुनील केदार साहेब इथं, आता आहे ते काय झालं, आता आता 20 तारखेला निवडणूक आहे, मग या वर्षी काही कसं काय इकडं सांगता नाही येत, सांगता नाही असेल ना तुमच्या मत रिटायर्ड लोकांमध्ये काही चर्चा असेल, नाही काहीच सांगता नाही येत, या विधानसभेचे काही सांगता नाही येत इथल्या, म्हणजे नाही कोणालाच काही म्हणता नाही येत, काही सांगता नाही येत, नाही इकडलं कास्तकार गिस्तकार कसे काय असे आपला काय तेवढा संबंध नाही, नाही काही नाही आहे, काट्याची टक्कर आहे म्हणते इकडे हे लोक, काट्याची टक्कर आहे हे गोष्ट खरी आहे, काट्याची टक्कर आहे काही सांगता सांगता येते, म्हणजे हे काय दोन्ही पार्ट्या आहे बरोबर, माणसं सगळ्याच पार्ट्या दोन्ही तरुण आहे, तो अमोल देशमुख एक उभा आहे म्हणते इकडे, नाही तो तेवढं नाही काही तेवढं नाही, बाकीचे नाही दोघंच आहे, दोन तीन हजारात काही होऊ शकते फक्त, बापरे 2-3 हजार असंच केलाय का, अरे बापरे काही होऊ शकते, नक्कीच काही होऊ शकते काकांनी सांगितलं याची चर्चा दादासोबत बोलतो थोडस, तुम्ही खूप वेळचे बसून आहे बाबा, नाही असं काहीच नाही, बसा 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 जाऊ नका बसा बसा बसा, तुम्ही तुमचं आहे ना,
अविनाश बनसोड वंचित आहे म्हणते इकडे उमेदवार वंचित कोण आहे पता नाही वंचित कोण आहे आपण त्याच्याकडे लक्षच नाही देत ना करता काय मग हात मजुरी काय मजुरी मिळते रोजी हो काय मिळते रोजी 300 रुपये भागते का 300 रुपयात घर नाही भागत पण भागाचा लागणार ना पोटभरासाठी काही ना काही तर करावंच लागेल महागाई काय म्हणते महागाई अरे महागाई तर वाढली त्याच्यामुळे तर मागा आलो ना आपण नाही वाढली महागाई 105 रुपये किलोचे तेल 150 रुपये किलो झाला आहे बरोबर 20 रुपये किलोचे टमाटर 60 रुपये किलो झाले आहे नाही तर तुमच्या पाच वेळा निवडून दिल्याच्यानंतर नाही तुमच्या इथं दवाखाने आहे ना कॉलेज आहे ना काही आहे ना आठवडी बाजार भरासाठी जागा आहे काहीच नाही आहे कुठं आहे सावनेरात बेरोजगार किती आहे ना एखादी फॅक्टरी आहे इथे नाव तर खूप मोठं आहे सुनील केदारचं नाव तर मोठंच राहते दर्शन खोटंच राहीन नाव मोठं दर्शन खोटंच आहे का आता 20 तारखेला काय म्हणते इकडं बजेट 20 तारखेला बीजेपी येणार आहे काय बीजेपी येणार आहे या थोडीशी अशी घ्या गाडी जाऊ द्या गाडी जाऊ द्या गाडीले हे नाही झालं तो दादा फोनवर बोलत आहे गाडी चालवत आहे असे आहे बसा बीजेपी जान म्हणते बीजेपी दिसत आहे इथं बाकीचे सांगून राहिले काट्याची टक्कर आहे 50-50 आहे इकडे भलाही असं खेड्यापाड्यात पण खेडेपाडे बी पलटले आहे ना आपण खेड्यापाड्यात बी घुमून आहो ना खेड्यापाड्यात फिरले का नाही आता काय खेड्यापाड्यात काय म्हणते माहोल चांगला आहे आशिष देशमुख आशिष देशमुखचा माहोल आहे म्हणजे सुनील केदारांचा गड यावेळेस म्हणजे ढासळणार आहे का म्हणजे पहा तुम्ही जास्त मतानं एक तर हार जितचा सवाल आहे जास्त मतानं नाही येईल कारण सावनेरातून पूर्ण गड्डा फिरणार केदाराला गड्डा आहे पक्क कारण बडेगाव सलकार तुमचे नरेश कोण आहे केदारावर चांगलं अरे कामच नाही झाले ना कुठे दवाखाना तुमचे कुठे कॉलेज आहे इतके पोरं इंजिनिअर शिकायला कुठे कुठे जाते कुठं आठवडी बाजार भरासाठी जागा आहे सांगा तर का केलं इमिन बार खोलून दिले रेती बार जास्त आहे म्हणते आम्हाला आणखी एका रेती घाट खोलून टाकले नंबर 2 धंदे दिले मोमिडन लोक आले आम माणसाले कुठं दिलाय नाही रोजगार सगळ्यालाच मिळाला पाहिजे असं नाही आहे सगळ्या आपल्याला काही तसं जाती धर्माचं नाही रोजगार सगळ्यांना भेटला पाहिजे बाजार भरासाठी जागा नाही सावनेर तहसील मध्ये पहिली तहसील आहे ना हो जुनी तहसील आहे मग पहिली तहसील असल्यामुळे काय आहे इथे ना एक इंजिनिअर कॉलेज आहे इतके पोरं कुठं कुठं जाते पोरगी गेली तर वाट पाहत बसावं लागते त्यांच्या मायबापाले किंवा पोरीसोबत मायला पाठवावं लागते म्हणजे गावात इंजिनिअरिंग कॉलेज पाहिजे होतं इंजिनिअर कॉलेज पाहिजे दवाखाना पाहिजे 2-4 फॅक्टऱ्या पाहिजे होते हे असे पोरं घुमत आहे लावारिस टाईप हे बरोबर बसा इथं बसा आता हे पोराचं म्हटलं म्हणून तुम्ही युवक आहे ना बाबा बरोबर आहे तुम्ही घुमू राहिले असे शहरात खाली पिले नाही असू द्या चहाचं दुकान लावलं शेवटी रोजगार नाही ना अरे आता नोकरी आहे का कंपन्या गिंपन्या मध्ये काही आहे काही काही नाही म्हणजे असं काही मोठ्या कंपन्या मध्ये रोजगार आहे का असं असं काही नाही आहे असं कुठे बजार नाही काही नाही एकदम युवकांसाठी रोजगार भेटायला गावातच काही ना काही पाहिजे होत नाही का आहे ना काय पण यावर्षी मग युवकांचा कल कोणीकडे राहणार युवकांचा कल खास करून आता तू युवक आहे ना बीजेपीकडे बीजेपीकडे हो बस बाकी काय म्हणजे या वेळेस केदारांना धक्का देणार ते मागच्या वेळेस तुम्ही सगळे जे मागच्या वेळेस जे मतदान केलं आहे हे तुम्ही केदारांकडेच केलं असं केदारकडे केदारकडेच तुम्ही पण केदारकडेच केलं बरव्याले पण केला आपण आहे ना पण आता नाराजी आहे केलं ना आपण 5 वर्ष केलं ना मतदान परिवर्तन पाहिजे इकडे 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 अरे इकडे या ना काका इकडे या ना या बसा बसा आता परिवर्तन म्हटलं ना तुम्ही काय बोलताय नाही बोलतायत म्हणते तुम्हाला परिवर्तन
तर नक्कीच आम्ही सध्या सावनेर मधील या गडकरी चौकामध्ये आहे. गडकरी चौक प्रसिद्ध सावनेर मध्ये आहे, पण अनेक लोकांची नाराजी मोठी या ठिकाणी दिसून आलेली आहे की डेव्हलपमेंट नाही आहे या ठिकाणी, कंपन्या नाही आहे त्याच्यामुळे रोजगार नाही आहे, आरोग्यासाठी हॉस्पिटल नाही आहे, शिक्षणाची सोय या ठिकाणी केलेली नाही आहे. सुनील केदारांचं नाव या मतदारसंघामध्ये खूप मोठं नाव आहे की मोदी लहरमध्ये सुद्धा सुनील केदार या ठिकाणून एकमेव निवडून आले होते, पण मात्र यावेळेस जे आहे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांची या ठिकाणी आपल्याला नाराजी दिसून येत आहे. पण नक्कीच 20 नोव्हेंबरला जे निवडणूक आहे, 20 नोव्हेंबरला निवडणूक आहे, मतदान केंद्रावर तुम्ही अवश्य जा आणि मतदान करा, कारण भारतीय संविधानाने हा तुम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि 100% मतदान करा आणि आपल्या क्षेत्रामधला जो विकास करणारा जो कोणी म्हणजे उमेदवार असेल त्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्या. तर नक्कीच 20 नोव्हेंबरला मतदान केंद्रावर जा आणि मतदान करा आणि 23 नोव्हेंबरला जे आहे निकाल लागणार आहे आणि तुमच्या मतदारसंघामधून कोण निवडून येईल, विधानसभेची पायरी कोण चढणार हे 23 नोव्हेंबरला तुम्हाला माहीतच पडणार आहे. तोपर्यंत बघत राहा WBS न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.